नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. पुढील आठवड्यात त्यांचा खिसा गरम होणार आहे अशी बातमी पुढे येत आहे. त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, बातमी आहे की बँक कर्मचाऱ्यांना रविवार आनंदमय करणारी सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पुढील आठवड्यात सुशभर येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आणि बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात बँक कर्मचाऱ्यांची पगार वाढीची मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयातून याविषयीचे निर्देश पुढील आठवड्यात दिले जातील अशी शक्यता आहे. सरकारी आणि खाजगी बँक कर्मचाऱ्यांची 5 दिवसाच्या आठवड्याची मागणी ही सरकारच्या विचाराधीन असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. गेल्या काही महिन्यापासून बँकांचे कर्मचारी पगारवाढीची मागणी करत आहेत. आता केंद्र सरकारचा चालू कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार आहे. 10 ते 15 मार्च दरम्यान देशात लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील एक मोठ्या मतदार समूहाला म्हणजेच बँक कर्मचाऱ्यांवर आर्थिकदृष्ट्या प्रभाव टाकणारे निर्णय घ्यायचे असतील तर ते लवकरात लवकर घ्यायचे. त्यामुळे अधिक विलंब न करता चालू आठवड्यातच पगारवाढीची घोषणा होऊ शकते. याशिवाय मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पगारवाढीची घोषणा झाल्याने नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच कर्मचाऱ्यांना नवे वेतन मिळू शकते. तर निर्णयाला विलंब झाला तर कर्मचाऱ्यांना तो पूर्वलक्षी प्रभावाने एकरकमी देताना सगळ्या बँकांच्या व्यवस्थापकांची दमछाक होते. म्हणूनच पगारासंदर्भातले निर्णय येत्या आठवड्यात घेतला जाण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्ष 5 दिवसाचा आठवडा करण्याची मागणी सरकारी बँकांच्या कर्मचारी करत आहेत. ही मागणी सरकारच्या विचाराधीन असल्याचे सूत्रांनी म्हटलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवं सरकार याविषयी निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू होईल अशी कर्मचारी संघटनांना आशा आहे. सध्या 2 आणि 4 शनिवारी देशातील सर्व बँकांना सुट्टी असते. त्यामुळे उरलेले 2 शनिवार रविवार ही सुट्टी मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांचे अनेक दिवसापासून प्रयत्न सुरू आहे. आताच्या सरकारच्या निर्णय प्रक्रियेत हा बदल झाला तर ठीक, अन्यथा 5 दिवसाच्या आठवड्याचा निर्णय होण्यासाठी जून उजाडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.